हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 15व्या पाठाचा दुसरा भाग पाहतोय. यापूर्वीच्या पहिल्या भागामध्ये आपण जीवन प्रक्रियांपैकी महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया समजून घेतलेल्या आहेत. अशीच एक जीवन प्रक्रिया आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत, जी जीवन प्रक्रिया वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये, सर्वांमध्ये असते. फक्त फरक हाच की वनस्पतींमध्ये ही प्रक्रिया साध्या स्वरूपात होते, तर प्राण्यांमध्ये मात्र ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची, थोडीशी क्लिष्ट असते. तर त्या जीवन प्रक्रियेचं नाव आहे उत्सर्जन, आणि याबद्दल आपण थोडक्यात अगदी व्यवस्थित पद्धतीने माहिती या ठिकाणी आजच्या भागात मिळवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला जरा विचार करा या संदर्भाखाली आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की प्रत्येक घरात दररोज थोडा तरी कचरा किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. जर तुम्ही हा कचरा अनेक दिवस तुमच्या घरातच राहू दिलात तर काय होईल? आपण दररोज घरामध्ये थोडा थोडा कचरा निर्माण होतो. घरात पाहतो की कागद असतील, भाजीपाल्यांचे खराब झालेले भाग, फळांचे साली असतील, असा कचरा दिवसेंदिवस रोजच आपल्या घरामध्ये निर्माण होतो. मग आपण तो कचरा काही दिवस घरात तसाच ठेवला तर काय होतं? तर त्यातून दुर्गंध यायला लागते. बऱ्याचशा वेळेला त्यातून वेगवेगळे जीव निर्माण होतात, बरेचसे सूक्ष्मजीव निर्माण होतात, आणि ते आपल्या आरोग्यावरती परिणाम करतात. ते आपल्या आरोग्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतात. ते आपल्याला आजार निर्माण करतात. मग तसंच आपल्या शरीराचं आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा दररोज हजारो वेगवेगळ्या प्रक्रिया होतात, आणि त्या प्रक्रिया होत असताना बरेचसे टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरात निर्माण होतात. मग जर आपल्या घरामध्ये ठेवला आपण कचरा ठेवल्यासारखं, त्या कचऱ्याची जर दुर्गंध येत असेल, तशाच पद्धतीने आपल्या शरीरामधील जर टाकाऊ पदार्थ आपण तसेच ठेवले तर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काय होईल? तर बरीचशी घाण त्या ठिकाणी निर्माण होईल, आणि आपलं जे काही शरीरामध्ये असणारे अंतरिंद्रिय आहेत किंवा इतर इंद्रिय संस्था आहेत, त्यांचं काम व्यवस्थित पद्धतीने करू शकतील का? नाही. तर त्यांचा समतोल कुठेतरी पूर्णपणे बिघडला जाईल. आणि म्हणूनच प्रत्येक सजीवाच्या शरीरातून जे काही टाकाऊ पदार्थ ते काढणं खूप गरजेचं असतं. सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ, जसे की बघा, युरिया, युरिक आम्ल, अमोनिया तयार होतात. आता हे पदार्थ सजीवांच्या आरोग्यासाठी घातक असतात. हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले काही कालावधी करिता, थोड्या दिवसांकरिता, ते जर आपल्या शरीरामध्ये साचले गेले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचवू शकतात, किंवा काही वेळेला त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. आता युरिक आम्ल जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरात साठला गेला तर आपले जे काही हाड आहेत तर ती हाड दुखायला लागतात, किंवा जे काही चांदे आहेत तर त्या ठिकाणी चांदेदुखीचा त्रास होतो, असे परिणाम आपल्या शरीरावरती होतात. म्हणून ते आपल्या शरीराच्या बाहेर काढणं, ते जास्त काळ आपल्या शरीरामध्ये साठवून न राहू देण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी होतात. म्हणजेच म्हणून हे नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकणं आवश्यक असतं. कारण हे जर आपल्या शरीरात राहिले तर आपल्या शरीराला काय करतील? अपाय करतील. म्हणून जे काही नको असलेले पदार्थ आहेत ते आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी खूप म्हणजे ते टाकणं खूप महत्वाचं असतं. यासाठी वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. आता प्रत्येक सजीवांमध्ये त्या विशिष्ट अशा इंद्रिय संस्था असतातच असं नव्हे. प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ते कार्य केलं जातं. नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाच उत्सर्जन असं म्हणतात. आपल्याला जे पदार्थ नकोय, जे आपल्या शरीरासाठी घातक आहेत, टाकाऊ आहेत, ते शरीराबाहेर काढण्याची एक छोटी प्रक्रिया आहे, आणि त्याच प्रक्रियेला आपण उत्सर्जन म्हणतो, त्यालाच आपण एक्सक्रीशन असं म्हणतो. एक पेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशींच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर विसर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. म्हणजे काही एक पेशीय सजीव म्हणजे असे सजीव ज्यांच्याकडे फक्त एकच पेशी असते, आणि त्याच पेशीमध्ये त्यांच्या सर्व प्रक्रिया पार पाडतात. मग त्या सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागातून थेट बाहेर विसर्जित होतात, पण इतर जे काही बहुपेशीय सजीव आहेत
म्हणजे अशी सजीव ज्यांच्या शरीरामध्ये खूप सारे पेशी असतात, तर त्यांच्यामध्ये मात्र उत्सर्जनाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते, म्हणजे थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते. ती प्रक्रिया होण्यासाठी बऱ्याचशा स्टेप त्या ठिकाणी होतात, बऱ्याचशा पायऱ्या असतात त्याच्या, तर ती प्रक्रिया गुंतागुंतीची असते. हे नेहमी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? अनावश्यक व टाकाऊ असे पदार्थ साठून राहणं हे घातक आहे. अनावश्यक म्हणजे काय? जे की आपल्यासाठी उपयोगाचे नाही, ज्याची आपल्याला काही आवश्यकता नाही, असे टाकाऊ म्हणजे जे की टाकण्यासारखे आहेत, टाकणे योग्य आहेत. तर असे पदार्थ शरीरात साठून राहणं खूप घातक असतं. त्यामुळे जसे सजीवांमध्ये उत्सर्जनाची क्रिया होते, तसेच आपल्या परिसरातील घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये टाकाऊ पदार्थ आपण जास्त काळ साठवून राहणं घातक असतं. मग तशाच पद्धतीने आपण ज्या भागामध्ये राहतो, आपण ज्या गल्लीमध्ये राहतो, आपण ज्या शहरात राहतो, ज्या घरात राहतो, त्या ठिकाणी सुद्धा कचरा निर्माण न होऊ देणं, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं तितकंच गरजेचं आहे. त्यातूनच आरोग्य संपन्न जीवनाची आपल्या सुरुवात होईल. आता आपण सुरुवातीला वनस्पतींमध्ये उत्सर्जन कशा पद्धतीने होतं हे समजून घेऊ. सांगा पाहू असं का होतं? पहिला प्रश्न, विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतींची पानं गळून पडतात. का गळून पडतात? त्यावेळेला त्यांचं उत्सर्जन होतं. दुसरा प्रश्न, वनस्पतींची फळे, फुले, साली काही काळानंतर गळून पडतात. आता वनस्पतींची वेगवेगळी फळं, फुलं, साली काही काळ म्हणजे थोड्याचा वेळ गेला तर ते वेळेनंतर ती आपोआप गळून पडतात. त्यानंतर राळ, डिंक हे पदार्थही वनस्पतीच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत, राळ असेल, डिंक असेल, तर ते सुद्धा वनस्पतींच्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. का टाकले जातात? कारण ही एक उत्सर्जनाची प्रक्रिया आहे. त्यांच्या उत्सर्जन प्रक्रियेद्वारे सुद्धा बाहेर पडणारे पदार्थ आपण आपल्या वापरात आहेत. उदाहरणामध्ये त्यांच्या उत्सर्जन प्रक्रियेद्वारे ऑक्सिजन ते बाहेर टाकतात आणि तोच ऑक्सिजन आपला प्राणवायू म्हणून काम करतो. तोच ऑक्सिजन आज आपला प्राणवायू आहे. वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते, जास्त कॉम्प्लिकेटेड नसते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. जे काही टाकाऊ पदार्थ वनस्पतींच्या शरीरामध्ये जमा होत आहेत, साठत आहेत, तर ते बाहेर टाकण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था यांची गरज नसते आणि त्यांच्यामध्ये ते डेव्हलप तेवढे विकसित झालेले नाहीत. ही विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. आता विसरण नावाची एक क्रिया होते ज्याद्वारे जे काही वायुरूप पदार्थ आहेत तर ते शरीराबाहेर टाकले जातात. वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पाण्यातील रिक्तिका, फुले, फळे तसेच खोडावरील सालीत साठवले जातात. आता वनस्पतीमध्ये बरेचसे काय असतात? टाकाऊ पदार्थ असतात, म्हणजे जे की टाकण्यायोग्य पदार्थ आहेत असे पदार्थ. त्यांच्या पानातील रिक्तिका असतील, फुलं, फळं आणि खोड याच्या सालीमध्ये ते साठवले जातात थोड्या वेळेसाठी, काही कालावधीसाठी. काही काळानंतर हे अवयवच गळून पडतात. मग पानगळ का होते हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की त्या पानांमध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ साठले जातात वनस्पतीचे, म्हणूनच त्या ठिकाणी पानगळ होते एका विशिष्ट ऋतूमध्ये. इतर टाकाऊ पदार्थ राळ, डिंकांच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यात साठवली जातात. वनस्पतींच्या मुळांच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडतात. तर ज्या काही राळ किंवा डिंक आहे तर यांच्या स्वरूपात जीर्ण ज्या काही जलवाहिन्या, जीर्ण जलवाहिन्या म्हणजे काय? तर जुन्या जलवाहिन्या, खूप जुन्या अशा जलवाहिन्या, तर त्यांच्या अंतर्गत त्या साठवल्या जातात आणि त्यांच्या मुळांच्या अंतर्गत सुद्धा, मुळांच्या मदतीने सुद्धा आसपासच्या जमिनीत बरेचसे टाकाऊ पदार्थ सोडतात. आता या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला निरीक्षण करा व शोध घ्या. आपल्याला थोडेसे निरीक्षण करायचंय आणि त्याचा शोध घ्यायचा आहे. आई सुरण किंवा अळूची पानं चिरते त्यावेळी निरीक्षण करा. तुम्हीही सुरण किंवा अळू चिरण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या हाताला खाज सुटते.
असं का होतं याचा शोध घ्या, असं होऊ नये म्हणून आई काय करते हे आईला विचारा. तर आळूची पानं माहित असतील तुम्हाला, त्या आळूच्या पानांपासून आपण बरेचसे पदार्थ बनवतो. आळूचे वडे असतील, आळूची पानांची भाजी बनवली जाते, असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो. मग तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेला आई सुरण किंवा आळूची पानं चिरते, ती कट करते, त्यावेळेला त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचंय. तुम्ही तुम्हाला सुद्धा सुरण आणि आळू चिरण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात तर तुमच्या हाताला खाज सुटते, तुमचे हात खाजायला लागतात. असं का होतं तर याच गोष्टीचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आणि तुमच्या असं होऊ नये म्हणून तुमची आई काय करते हे तुमच्या आईला विचारा. काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शियम ऑक्झालेट च्या स्फटिकांच्या स्वरूपात असत. काही वनस्पतीमध्ये टाकाऊ द्रव्य म्हणजे टाकण्यासारखी, जे की त्याच्या उपयोगाची नाही अशी द्रव्य, ही ऑक्झालेट स्फटिकांच्या स्वरूपात असते, क्रिस्टलच्या स्वरूपात असते. ज्या पद्धतीची खडी साखर असते बघा, त्या पद्धतीची ते ऑक्झालेटची स्फटिक असतात. त्यांना रफाईड्स असं म्हणतात, त्यांना आपण काय म्हणतो, रफाईड्स म्हणतो. आणि ते सुईच्या आकाराचे असल्यामुळं त्वचेवर टोचतात आणि त्याची खाज सुटते. म्हणूनच सुरण किंवा आळूची पानं आपण ज्या वेळेला कट करतो, ज्या वेळेला चिरतो, त्यामुळे आपल्या हाताला खाज सुटते किंवा आपले हात खाजायला लागतात. वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवासाठी खूप उपयुक्त आहे. रबराचा चीक आहे, डिंक, राळ, तर हे मानवासाठी खूप उपयोगाचे ठरतात. जो काही रबराचा चीक आहे त्यापासून आपण रबर बनवतो. डिंक, तर त्या डिंकापासून गम सारखे प्रोडक्ट असतात, किंवा तो डिंक खाण्यायोग्य असतो, जो की ज्यापासून आपल्याला बरेचसे मूलद्रव्य, जीवनसत्व, पोषक तत्वे मिळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. वनस्पती वेगवेगळ्या प्रक्रियाद्वारे ऑक्सिजन सुद्धा एक टाकाऊ, त्याच्यासाठी टाकाऊ पदार्थ आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्याचंच एक उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने वनस्पतींचे टाकाऊ पदार्थ सुद्धा आपल्यासाठी उपयोगाचे ठरतात. आपण त्यांचा वापर करतो, पण आपण आपल्यासाठी आपण जे टाकाऊ पदार्थ टाकतो किंवा जे टाकाऊ पदार्थ जे उत्सर्जन आपण करतो ते वनस्पतींसाठी तितकेच उपयोगाचे असतात का हो? नाही. तर आपण म्हणजे एक मनुष्य प्राणी जे काही टाकाऊ पदार्थ टाकतो निसर्गामध्ये, त्याचा निसर्गाला कसल्याही प्रकारे काहीही उपयोग नसतो. पण निसर्गातून मिळणारे, त्या निसर्गासाठी टाकाऊ असणारे मात्र पदार्थ आपल्या फायद्याचे ठरतात. आता या ठिकाणी आपलं जे काही वनस्पतींमधलं उत्सर्जन होतं ते संपत. आता आपण मानवामधील उत्सर्जनाकडे वळूया. आता वनस्पतींमधील उत्सर्जनाची प्रक्रिया साधी, सरळ आणि सोपी होती, पण मानवामधील उत्सर्जनाची प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट आहे. पण काळजी करू नका, आपण ते अगदी साध्या सरळ भाषेमध्ये सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करूया. तर मानवी शरीरात विविध क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत, इंद्रिय संस्था कार्यरत आहेत, ज्या की वेगवेगळ्या क्रिया करतात. प्रत्येकच काम वेगवेगळं असतं. जसं की अन्न पचनासाठी पचन संस्था आहे, श्वासोच्छ्वासासाठी श्वसन संस्था आहे, इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या शरीरात अन्न पचन व त्यातून ऊर्जा निर्मितीचं कार्य पार पडत. आपल्या शरीरामध्ये जे काही अन्न पचन आहे किंवा त्यातून जे काही ऊर्जा निर्मितीची कार्य होतात तर ती पार पडतात. त्यावेळी शरीरात विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. आपण अन्न पचन करतो त्यातून ऊर्जा निर्मिती होते, म्हणजे आपण अन्न खातो त्या अन्नाचं पचन केलं जातं आणि त्यापासूनच ऊर्जा निर्मिती म्हणजेच ATP बनवले जातात. मग त्यावेळी शरीरामध्ये वेगवेगळे टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात. जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, मग ते टाकाऊ पदार्थ आपण शरीरात साठवून ठेवणार आहोत का? नाही, कारण ते आपल्या उपयोगाचे नाहीत, ते आपल्यासाठी अनावश्यक आहेत. हे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकणं महत्वाचं असल्यानं त्यासाठी उत्सर्जन संस्था म्हणजेच एक्सक्रेटरी सिस्टीम कार्यरत असते. टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणं खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे हे आपण सुरुवातीलाच समजून घेतलं. मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक वेगळी अशी संस्था कार्यरत असते आणि ती संस्था म्हणजेच
उत्सर्जन संस्था ज्याला आपण एक्सक्रेटरी सिस्टीम असं म्हणतो. आता तिचं कार्य काय किंवा ती कशी असते बघा. तर मानवी उत्सर्जन संस्थेत व्रकाची जोडी पेअर ऑफ किडनीज, मृत वाहिनीची जोडी पेअर ऑफ युटेरस आणि मूत्राशय युरिनरी ब्लॅडर, मूत्रोत्सर्जक नलिका ज्याला आपण युरेथ्रा असं म्हणतो, दोन अवयवांच्या जोड्या असतात आणि दोन अवयव मात्र एकटेकटे असतात. व्रकाची जोडी आणि मूत्रवाहिनीची जोडी हे जोड्यांमध्ये येतात, तर मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका हे मात्र एकटेकटे असतात. व्रकामार्फत म्हणजे किडनी मार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळं करून मूत्र तयार केलं जातं. तर जे काही व्रक आहेत, जे काही किडनीज आहेत, तर त्या रक्तामध्ये अनावश्यक असणारे पदार्थ, टाकाऊ पदार्थ आणि जास्त अनावश्यक पदार्थ सेपरेट करतं, वेगळे करतं आणि त्यापासून मूत्र तयार करण्याचं काम ही किडनी करते. आता या ठिकाणी बघा आपली उत्सर्जन संस्था आणि व्रक कशा पद्धतीचं दिसतं. आपण सुरुवातीला काय पाहिलं की मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये व्रकाच्या एक जोडी म्हणजेच दोन व्रक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. या व्रकावर तुम्हाला टोपी सारख्या रचना पाहायला मिळतात, त्या आहेत व्रकस्थ ग्रंथी. त्यांचं काम आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पुढे आपल्याला मूत्रवाहिनीच्या एक जोडी पाहायला मिळते. इथे एक मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका. आता आपण व्रकाचा एक सेक्शन घेऊ, म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे एक आपण व्रकाला वरून कट केलं तर अशा पद्धतीची त्याची रचना असते. त्याला बाह्यांग आहे, संपुट आहे, व्रक पिरामिड आहे, व्रक धमनी आहे, व्रक शिर आहे आणि मूत्राशयाकडे जाणारी वाहिनी आहे म्हणजे ही, ज्याला आपण मूत्रवाहिनी म्हणतो. तर अशा पद्धतीने हे काय होतं आपल्या उत्सर्जन संस्थेचं आणि व्रकाची रचना. उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन व्रक असतात. व्रकातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असं म्हणतात. उदराच्या पाठीमागच्या म्हणजे पोटाच्या पाठीमागच्या बाजूला पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस याप्रमाणे घेवड्याच्या ज्या काही बिया असतात, बीनशेप ज्याला आपण म्हणतो, तर दोन व्रक असतात, दोन किडनी असतात. व्रकातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा एक घटक, एक छोटासा अवयव आहे ज्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतो. ज्या पद्धतीने आपल्याकडे म्हणलं जातं की पेशीशिवाय एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे एखादा सजीव निर्माण होत नाही, तो मूलभूत आहे, तशाच पद्धतीने व्रकातील सगळ्यात मूलभूत क्रिया करणारा घटक म्हणजेच नेफ्रॉन आहे. प्रत्येक नेफ्रॉन मध्ये कपाच्या आकाराचा पातळ भित्तिक असलेला वरचा भाग असतो, त्याला बोमन्स संपुट असं म्हणतात. जे काही नेफ्रॉनचे कपासारखा आकार आहे, तर पातळ भित्तिक असलेला जो काही वरचा भाग असतो त्याचा, त्याला आपण बोमन्स संपुट असं म्हणतो. त्यातील रक्त केशिकांच्या जाळीला, जे काही रक्त केशिकांची जाळी असते, तर त्या जाळीला आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. नाव लक्षात घ्या, नेफ्रॉन, बोमन्स संपुट, ग्लोमेरुलस. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरिया युक्त रक्त ग्लोमेरुलस मध्ये येतं, त्यावेळी ग्लोमेरुलस मधील रक्त केशिकांमधून हे रक्त गाळलं जातं व युरिया व तत्सम पदार्थ त्या ठिकाणी वेगळे केले जातात. बोमन संपुटाच्या निवडक्षण पार पटला दूत, म्हणजे त्याला जे हवं तेच तो निवडणार आणि त्यांनाच आत बाहेर करण्याची परमिशन असणार. तर त्या पारपटल्यातून पाण्याची रेणू आणि इतर पदार्थांचं लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. बोमन संपुटात असलेला द्रव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूचं पुन्हा रक्तात शोषण केलं जातं. म्हणजे पाणी असेल किंवा उपयुक्त रेणू आहे, तर ते परत रक्तामध्ये शोषले जातात आणि उर्वरित टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून मूत्र तयार होतं. या मूत्र वाहिनी मार्फत नेऊन मूत्राशयात साठवलं जातं. नंतर ते मूत्र उत्सर्जनात मार्गाद्वारे बाहेर टाकलं जातं. तर अशा प्रक्रिये, अशा या छोट्या छोट्या स्टेपद्वारे, अशा या छोट्या छोट्या पायऱ्यांद्वारे मानवी शरीरामध्ये उत्सर्जन होतं.
मूत्राशय स्नायुमय असून त्याच्यावर चेतनचं नियंत्रण असतं. म्हणजे आपण काही कालावधीसाठी आपलं जे काही मूत्र आहे ते रोखून ठेवू शकतो. यामागचं कारण काय? तर मूत्राशयामध्ये जे काही स्नायू आहेत तर त्याच्यावर चेतनचं नियंत्रण असतं. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो. आपण काय करू शकतो? तर मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण त्या ठिकाणी ठेवू शकतो. मानवामध्ये व्रक हा उत्सर्जनाचा महत्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात. व्रक हा उत्सर्जनाचा खूप महत्वाचा अवयव आहे आणि तरी सुद्धा त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत काय करतात? मदत करतात. त्वचेद्वारे सुद्धा आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो. तो घाम काय आहे? एक प्रकारे उत्सर्जन असतं. फुफ्फुस आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. ती प्रक्रिया काय आहे? ते सुद्धा उत्सर्जनाचीच प्रक्रिया आहे. तर फक्त किडनी म्हणजे व्रकच नव्हे तर त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा काय करतात? तर उत्सर्जनाचं काम त्या ठिकाणी करतात. उजवे व्रक हे डाव्या व्रकापेक्षा थोडंसं खाली असतं. म्हणजे उजवी किडनी ही डाव्या व्रकापेक्षा थोडी खाली असते. प्रत्येक व्रकामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन्स असतात. प्रत्येक व्रक आहे तर त्या प्रत्येक व्रकामध्ये जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन असतात. एवढे नेफ्रॉनची संख्या असते. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर रक्त असतं जे व्रकामधून दररोज 400 वेळा गाळलं जातं. आणि यामुळे व्रक रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळतात ज्यामधून 1 ते 1.9 लिटर मूत्र तयार होतं. उरलेला द्रव पदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो. आता या ठिकाणी बघा तर या ठिकाणी हा आपला नेफ्रॉन आहे. हा नेफ्रॉनचा कपसारखा भाग दिसतोय तुम्हाला, यालाच आपण ग्लोमेरुलस म्हणतो. या ग्लोमेरुलसच्या खाली वोमेनचं संपुट आहे. मग समीप संवलित नलिका आहे. मग या पूर्ण नेफ्रॉन मध्येच ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते. त्यानंतर आता बघा बऱ्याचशा वेळेला काय होतं तर हे जे काही उत्सर्जन संस्था आहे तर ही उत्सर्जन संस्था काही काळा का कारणांमुळे त्याच्यामध्ये बाधा निर्माण होतो. ही उत्सर्जन संस्था व्यवस्थित पद्धतीनं कार्य करत नाही. मग त्यावेळेला आपल्याला कृत्रिम पद्धतीनं त्या व्यक्तीचं उत्सर्जन करावं लागतं. नाहीतर काय होतं तर त्या व्यक्तीच्या आरोग्यावरती त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. इवन त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो कारण त्याच्या शरीरामध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ साठले जातात. म्हणून आपण कृत्रिम अशा पद्धतीचं जे काही उत्सर्जन आहे ते करतो त्यालाच रक्त व्याश्लेषण म्हणजेच डायालिसिस असं म्हटलं जातं. आता ही मशीन बघा. या मशीनचा वापर करून डायालिसिस करण्याचं काम केलं जातं. तर संपीडित हवा या ठिकाणी न वापरलेलं व्याश्लेषण द्रव्य व्याश्लेषण यंत्र हे व्याश्लेषण द्रव्यातील नलिकेतून वाहणारे रक्त रक्तपंप शीर धमनी व्याश्लेषणाकडे वळलेला रक्त प्रवाह आणि वायू शोध. तर या व्याश्लेषण यंत्राद्वारे काय केलं जातं तर कृत्रिम पद्धतीनं उत्सर्जनाची प्रक्रिया या ठिकाणी होते. तर बघा दुखापत संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्त पुरवठा झाल्यास व्रकाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रवांचा शरीरात जादा संचय होतो आणि त्यामुळे सुद्धा मृत्यू होऊ शकतो. व्रक निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजन युक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तामध्ये जे काही नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत तर ते वेगळे करण्याचं काम हा कृत्रिम उपकरण करतो. रक्तातून नायट्रोजन युक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. तर रक्तातून जे काही नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत तर ते बाहेर काढण्यासाठी आपण कृत्रिम उपकरणाचा त्या ठिकाणी वापर करतो. या क्रियेला व्याश्लेषण क्रिया असं म्हटलं जातं. यालाच डायालिसिस असं म्हणतो आपण. एका वेळी या उपकरणातून 500 मिलीलिटर रक्त पाठवलं जातं. एका वेळेला किती? 500 मिलीलिटर. आणि शुद्धीकरण केलेलं रक्त पुन्हा रोगाच्या शरीरात सोडलं जातं. तर अशा पद्धतीने आपला जो काही या पाठाचा दुसरा भाग होता ज्यामध्ये आपण उत्सर्जन प्रक्रिया मग ती मानवामधील असू की प्राण वनस्पतींमधील असू हे आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं आहे.
या दुसऱ्या भागामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता या पाठाचा पुढील भाग पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.